कोल्हापूरमध्ये ऊसाला दर भाव व्यवस्थित मिळावा किंवा 3400 रुपयाहून 3500 रुपये मिळावा यासाठी जिल्ह्यात आंदोलन सुरू झालंय. कोल्हापुरातील इचलकरंजी परिसरातील कोरोची इथे पहाटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे 10 ट्रॅक्टर अडवून ठेवले आहेत. आंदोलकांनी ट्रॅक्टरची हवा सोडून जोरदार घोषणाबाजी केली आहे. कोरोची परिसरातील हा ऊस कर्नाटकातील साखर कारखान्याकडे नेण्यात आला होता. ऊस परिषदेत मागणी केल्याप्रमाणे ऊसाला विनाकपात 3400 रुपये हमीभाव मिळावा यासाठी आम्ही ऊस तोड आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक करणारे 10 सांगडी ऊस या ठिकाणी आम्ही कोरोचीमध्ये अडवलेला आहे. आणि कालच हसन मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी एक वक्तव्य केलं की आंदोलन काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जर ऊस रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशाच तसं उत्तर देऊ. हसन मुश्रीफ साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की ऊसकरी शेतकरी आम्ही एकमेक सख्य भाऊ आहे आणि ऊसकरी शेतकरी आणि वाहनधारक हे सख्य चुलत भाऊ आहे. तर आंदोलन कसं करायचं, दर कसा मिळवून घ्यायचं, हे आमचं आम्ही ठरवू. तुम्ही आमच्यामध्ये वीज कालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये असं मी तुम्हाला आवाहन करतो. त्याच पद्धतीने मी सगळ्या ऊस वाहनधारकांना आणि ऊसकरी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ऊसाचा या यंदाच्या ऊसाचा एकरकमी हंगामातील दर निश्चित होऊपर्यंत कुणीही रस्त्यावर येऊ न येता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या ठिकाणी मदत करावी.